सर्वोच्च न्यायालयानं राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. या शर्यतींवर गेल्या 7 वर्षांपासून बंदी होती. शर्यतीच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि राज्य शासनाच्या नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण आणि संवर्धन करणारा ठरेल. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी तिथंही शेतकऱ्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी आज मोठा दिवस असून ग्रामीण भागातल्या नागरिकांचा न्यायालयावरचा विश्वास अधिक बळकट झाला आहे असं राज्याचे पशु आणि दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं सांगली जिल्ह्यासह इतर ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी गुलाल उधळून जल्लोष करत स्वागत केलं.